उच्च व तंत्र शिक्षण सामंत सध्या बोलतायत, आपण थेट तिकडे जाऊया. शिक्षणाबाबत आम्ही सगळ्यांनी मिळून सांघिकपणानं निर्णय घ्यायचा ठरवला आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आज हॉस्टेलमध्ये ते नाही आहेत. विद्यार्थी काही आपल्या शैक्षणिक संकुलापासून लांब आहेत, अनेक किलोमीटरवर आहेत. हा देखील विचार करूनच आम्ही हा सगळा निर्णय आज जाहीर करतोय. यामध्ये 13 कुलगुरूंनी एकमतानी समितीला सहमती दर्शवलेली होती. 13 कुलगुरूंनी UGC गाईडलाईन प्रमाणे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं हित जपावं अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या. आणि या सगळ्यांशी चर्चा करून आज मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून काही निर्णय या विद्यार्थ्यांसाठी जाहीर करतोय. त्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला निर्णय म्हणजे अंतिम वर्षातील अंतिम वर्गाची परीक्षा सोडून, अंतिम सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्या विद्यार्थ्यांना अगोदरच्या मार्क्सवर परफॉर्मन्सवर पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय UGC गाईडलाईन प्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना पूर्वीच्या वर्षीचा परफॉर्मन्स 50% गृहीत धरला जाईल. 50% सध्याचा परफॉर्मन्स गृहीत धरला जाईल आणि या दोन्ही 50-50% परफॉर्मन्सवर जी ग्रेड तयार केली जाईल त्याला मार्क्स दिले जातील आणि त्याला पुढच्या वर्गामध्ये पाठवलं जाईल. जेणेकरून लॉकडाऊन मध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती उद्भवली आणि आमचे सगळे विद्यार्थी विवंचनेमध्ये होते की नक्की परीक्षांचं काय होणार आहे, तर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून सगळ्या परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आणि या परीक्षा न घेता UGC गाईडलाईन प्रमाणे त्यांची ग्रेड आणि मार्क्स मेंटेन करण्यासाठी UGC जी गाईडलाईन दिलेली आहे ती फॉलो करत युनिव्हर्सिटीनं त्यांना मार्क द्यावे अशा पद्धतीची देखील भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे. विद्यार्थ्यांना जर पुढच्या वर्षामध्ये गेल्यानंतर, पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर असं वाटलं की जे ग्रेडेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये मार्क्स आपल्याला कमी पडलेले आहेत, तर ते मार्क्स जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचे असतील तर ते मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा आम्ही पुढच्या वर्षी दिलेली आहे. आणि ही ऐच्छिक मुभा जी आहे, जी परीक्षा आहे, ती त्या त्या युनिव्हर्सिटीनं त्यांचं टाइम टेबल ठरवून घेतली पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे. ग्रेडिंग करत असताना जे विद्यार्थी दुर्दैवानं नापास होतील त्यांचं नक्की काय करायचं, हा देखील विद्यार्थ्यांच्या समोर एक प्रश्न निर्माण राहील. त्याच्यामध्ये देखील आम्ही निर्णय घेतला की त्या नापास झालेल्या, ग्रेडेशनमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना देखील पुढच्या वर्गामध्ये नवीन वर्गामध्ये प्रवेश दिला जाईल. परंतु जे विद्यार्थी ज्या विषयामध्ये नापास झालेले आहेत ग्रेडेशन देताना त्या विषयाच्या परीक्षा देखील पुढच्या वर्षी त्यांना द्याव्या लागतील आणि या परीक्षा युनिव्हर्सिटीच्या टाइम टेबल प्रमाणे होतील. या सगळ्याच्या मध्ये अभ्यास करताना एक महत्वाची गोष्ट निदर्शनास आलेली आहे की मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठ यामध्ये अनेक परीक्षा झालेल्या आहेत. मग या परीक्षा झालेल्या असताना त्यांचे मार्क्स आणि ग्रेड न दिलेले मार्क, याच्यामध्ये ग्रेड न दिलेले मार्क जर जास्त असतील तर या जास्त मार्काचाच विचार या विद्यार्थ्यांसाठी केला जाईल, कमी असलेल्या मार्कांचा विचार केला जाणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट असते KT विद्यार्थ्यांचं काय, KT लागलेली आहे त्या विद्यार्थी नक्की काय करणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांना देखील पुढच्या वर्गामध्ये नवीन वर्गामध्ये प्रवेश दिला जाईल. पण त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या विषयाच्या ज्या ATKT राहिलेल्या आहेत त्या एक्झाम्स त्यांना युनिव्हर्सिटी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या 120 दिवसामध्ये त्या ATKTच्या एक्झाम्स आपल्याला घ्याव्या लागतील. आणि या घेत असताना त्याच्यामध्ये देखील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, विद्यार्थ्यांना त्या परीक्षेतनं देखील चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं बाहेर पडता येईल याचा विचार युनिव्हर्सिटी त्या त्या स्तरावर करणार आहे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या परीक्षांचा मी उल्लेख केला, परंतु काही गोष्टी या अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना सांगितल्या पाहिजेत की या एक्झाम्स या UGC गाईडलाईन प्रमाणे आम्हाला
ती 1 जुलै ते 30 जुलै या दरम्यान घ्याव्या लागतील. पण या एक्झाम घेत असताना जी युजीसीनं गाईडलाईन घातलेली आहे, गाईडलाईन दिलेली आहे की कोविड-19 ची परिस्थिती अशीच जर राहिली, लॉकडाऊन जर वाढत गेलं, तर 20 ते 25 जूनच्या दरम्यान पुन्हा एकदा समितीनं, राज्य शासनानं आणि सगळ्या कुलगुरूंनी या देखील विषयांवर विचार करावा आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं युजीसीनं गाईडलाईन दिलेली आहे. शेवटी फायनल वर्षाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा एवढ्यासाठीच आपल्याला घ्याव्या लागतील. आणि या परीक्षेवर विद्यार्थ्यांचं करिअर आहे. आणि आपण आजची उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांची जर संख्या बघितली परीक्षा देणाऱ्यांची, तर ती संख्या 33 ते 34 लाखापर्यंत जाते. अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या अगोदरच्या परीक्षा होणार नाहीये त्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 24 ते 25 लाख एवढी जाते. आणि अंतिम सत्राची परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहे त्यांची संख्या ही जवळजवळ 8 ते 9 लाख एवढी जाते. हे सांगायचं झालं तर बीए ची एक्झाम जी आहे, बीए हे 3 वर्षाचा कालावधी असलेला आपला बीए कोर्स आहे. त्याची 6 सेमिस्टर आहेत. त्याच्या 6व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. बीएड जिथं जिथं अॅन्युअली एक्झाम वर चालू आहे तिथं अॅन्युअल एक्झाम घेणार आहोत. बीकॉम 3 वर्षाचा कालावधी आहे, 6 सेमिस्टर आहे, 6व्या सेमिस्टरची एक्झाम घेणार आहोत. बीवॉक 3 वर्षाचा कालावधी आहे, 6 सेमिस्टर आहे, 6व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. बीबीए असेल किंवा त्याच्यासारखे कोर्स असतील जे 3 वर्षाचे आहेत, 6 सेमिस्टर आहेत, 6व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. बीएचएमसीटी 4 वर्षाचा कोर्स आहे, 8 सेमिस्टर आहेत, 8व्या सेमिस्टरची आपण परीक्षा घेणार आहोत. बीई इंजिनिअरिंग 4 वर्षाचा कोर्स आहे, 8 सेमिस्टर आहेत, 8व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. आर्किटेक्चर आहे, 5 वर्षाचा कोर्स आहे, 10 सेमिस्टर आहेत, 10व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. बीएससी 3 वर्षाचा कोर्स आहे, 6 सेमिस्टर आहेत, 6व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. बी प्लॅनिंग 4 वर्षाचा कोर्स आहे, 8 सेमिस्टर आहेत, 8व्या सेमिस्टरची आपण परीक्षा घेणार आहोत. डिप्लोमा जे आहेत 3 वर्षाचे, 6 सेमिस्टर आहेत, 6व्या सेमिस्टरचं आपण परीक्षा घेणार. एम ए असेल, एम कॉम असेल, एम एस सी असेल, एम ई असेल, एम फार्म असेल, एम आर्च असेल, एम वॉक असेल किंवा एम प्लॅनिंग असेल, हे 2 वर्षाचे कोर्स आहेत, 4 सेमिस्टर आहेत, 4व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. एम बी ए 2 वर्षाचा कोर्स आहे, 4 सेमिस्टर आहेत, 4व्या वर्षाची आपण एक्झाम घेणार आहोत. एम सी ए 3 वर्षाचा कोर्स आहे, 6 सेमिस्टर आहेत, 6व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. त्याच्यानंतर डिप्लोमासाठी जे मी सांगितलं की 3 वर्षाचा कोर्स आहे डिप्लोमाचा, 3 वर्षाचा कालावधी आहे, 6व सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. या सगळ्यामध्ये आपलं एक लक्षात आलं असेल, अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा युजीसीनं 1 जुलै ते 30 जुलै मध्ये घ्यावी अशा पद्धतीचा जो निर्णय सांगितलाय आणि तो आपण फॉलो करतोय सध्या तरी, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच त्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आपण घेणार आहोत, अंतिम सत्राच्या परीक्षा आपण घेणार आहोत. या परीक्षा करत असताना वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या देखील अतिशय आपण कमी करणार आहोत. कमी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्येच ही शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची एक्झाम होईल. यूजीची असतील, पीजीची असतील, डिप्लोमाची असतील, फिजिकली जर आपल्याला घेता आली नाही तर आपण जी जर्नल सबमिट केलेली आहेत ऑनलाईन ओरल घेऊन किंवा अशा पद्धतीची सिस्टीम वापरून जेणेकरून अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल्स देखील घेतले जातील. त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे तो 12वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या एक्झाम दिलेल्या आहेत, त्यांना सीईटीची एक्झाम द्यायची आहे. मला असं वाटतं की केंद्र शासनानं जीईच्या एक्झाम्स या 18 जुलै ते 23 जुलैच्या दरम्यान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून 12वीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यान यूजीच्या सीईटीच्या एक्झाम आणि 23 जुलै ते 30 जुलै या सीईटीच्या पीजीच्या एक्झाम हे घेण्याचं नियोजन उच्च व तंत्र शिक्षण विभाग करतय. यासाठी सोशल डिस्टन्सिंग कसं असावं, जागेची उपलब्धता कशी आम्ही करणार आहोत,
आणि सगळ्यात महत्वाचं जी सेंटर्स जिल्ह्याच्या काही ठिकाणी आहेत ती तालुका स्तरावर कशी नेता येतील सीईटीची, जेणेकरून तालुका स्तरावर याच्या पुढे सीईटीची एक्झाम सुरू होईल अशा पद्धतीचा एक आराखडा बनवण्यासाठी सीईटीचे अध्यक्ष जे आहेत सन्माननीय डांगे साहेब, त्याच्यानंतर कमिशनर आमचे कदम आहेत आणि दोन आमचे डायरेक्टर आहेत त्याच्यामध्ये अभय वाघ टेक्निकल एज्युकेशनचे आहेत आणि हायर एज्युकेशनचे माने म्हणून आहेत. या चौघांची कमिटी करून 8 दिवसांमध्ये सीईटीच्या बाबतीतला निर्णय घेईल आम्ही यथावकाश जाहीर करू. आपल्याकडे महिला युनिव्हर्सिटी आहे एसएनडीटीची, तर एसएनडीटीच्या एक्झाम्स या महाराष्ट्रातल्या याच धोरणाप्रमाणे घेतल्या जातील, परंतु एसएनडीटीच्या 7 ब्रांचेस त्या राज्याच्या बाहेर आहेत आणि म्हणून तिथल्या एक्झाम जर घ्यायच्या असतील तर त्या राज्याचं धोरण फायनल झाल्याशिवाय त्या आपल्याला घेता येणार नाही. त्या राज्याचं धोरण फायनल झाल्यानंतर एसएनडीटीची कॉलेज 7 परराज्यामध्ये आहेत त्यांच्या एक्झाम देखील घेतल्या जातील. याच्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर हे 2 जिल्हे जे आहेत ज्या युनिव्हर्सिटीमध्ये येतात, मुंडवाना युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीला थोडीफार आम्ही अशी मुभा दिलेली आहे ते दोन्ही जिल्हे ग्रीन झोन मध्ये येतात आणि पावसातली भौगोलिक परिस्थिती या 2 जिल्ह्याची जर बघितली तर त्यांनी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातल्या परीक्षा युनिव्हर्सिटीनं वेळापत्रक तयार करून एकही विद्यार्थी परीक्षेशिवाय वंचित राहणार नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचं वेळापत्रक बनवून त्यांनी